शब्द चुकत असतील का तिचे, पण आई तुला वाटतं तेवढी वाईट नाही आहे. नसतील वाईट, पण मजेत राहणं हा त्यांना गुन्हा वाटतो. खरं बाबा वर्षानुवर्ष अंतरुणाला खेळून होत. आईने रात्रंदिवस कष्ट करून पहिन पही जमवून घर चालवलं. खूप केलंय ग तिने आमच्यासाठी, खूप केलंय तिने आमच्यासाठी. सॉरी, मी सगळं सहन करीन तुमच्यासाठी. आलास का रे? हो आई, तू अजून जागी आहे? आज उशीर सा. अगं उशीर कुठे, वेळेवर चालू आहे. तू झोप. मी झोपते रे, पण काल ओव्हर टाइमचं जागरण होतं ना तुला. मग आज तू जरा लवकर झोप, उगाच बोलत नका बस. बर बघायला निघालो होतो. तुझं पहिलं चुंबन इथेच घेतलं. हरे कृष्णा हरे कान्हा, कृष्णा कृष्णा हरे हरे. हरे कृष्णा हरे कान्हा, कृष्णा कृष्णा हरे हरे. हरे कृष्णा हरे कान्हा, हे मुरलीचे सूर, नेती मदती दूर. हे मुरलीचे सिदूर. हरे कृष्णा हरे कान्हा, रे गोविंदा रे मुकुंदा. हरे कृष्णा हरे कान्हा, रे गोविंदा रे मुकुंदा. Yeah.
थकायला झालं असेल नाही माऊली, नामसंकीर्तन करून कुणी कधी थकत का? पांडुरंग हरी, उलट हरिनाम घेतल्यामुळं प्रपंचाचा सारा शिणवटा दूर होतो. हो तर किनई आई, आज इतकं रंगलं होतं आप्पांचं कीर्तन, तू सुद्धा यायला हवं होतस. अगो ती कशी येईल, ती प्रपंच सांभाळते. ती प्रपंच सांभाळते म्हणूनच आम्ही निर्धास्तपणे प्रवचन करत हिंडत असतो. चला, प्रपंच करते ते तुमचं प्रवचनच, मी नुसती राखड करते. पण संसाराला दोन्ही हातांनी भरभरून देत आले ते तुमचं प्रवचनच. पांडुरंग हरी वासुदेव हरी. या सप्ताहात गहू तांदूळ नेहमीपेक्षा जास्त आला. आमच्या साक्षात्कारी तीर्थरूपांची कृपा, त्यांनी मुरलीधर मंदिर बांधलं त्याचं पुण्य आपल्याला मिळतंय. आप्पा लगेच येत आहे ना जेवायला. हो हो, अक्कीच झालं ना. आताच बसली. हे नाही, जा गुरुला आणि सुनबाईला बोलो, जा पळ. ए दादा, चल जेवायला. तुमच्या लाडानं डोक्यावर बसली नाही. मुंबई फॅशनची केस काय, कपडे काय, शोभत काय प्रवचनकाराच्या मुलीला? अहो हेच वय तिचं हौसमौस करायचं. एकदा परक्या घरी गेली की मग आहेच. पांडुरंग हरी. बरं का नयन, आत्ताच्या सारखं पहिल्या पंक्तीला नाही बसायचं लग्नानंतर. बघ बघ शोभा, बघ कशी थांबली सासूबाईंसाठी ते. बरे बरे, काही नकोच लगेच बायकोचे गुण गायला. तुमचा नवरा नाही गणार बायकोचे गुण. का गुण असतील तर ना. गुरु, अरे गुरु, पुरे आता चिडवा चिडवी. ए सुनबाई, तूही बैस जेवायला. नाही पण सुनबाई झालीस म्हणून काय झालं, माझ्या नयन सारखीच तू. आणि आता तर दोन जीवाची. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. मला घरी जावंस वाटत. अप्पांना म्हणावं कसही करा, पण मला त्यांच्याकडे घेऊन चला. तिकडे त्यांची कोण आवाळ होत असेल ग, त्यांचे जेवढाचे हाल हाल होत असतील. मला त्यांच्याकडे घेऊन चला ग, मला त्यांच्याकडे घेऊन चला. जेव माझी बाई, जेव. बसा. मला नाही जेवायचं. अक्कीचा विचार करणं आम्ही सोडून दिले. तो विषय आमच्या पुरता संपलाय. आणि हे बघा, तो विषय उगाळत राहून घरातल्या इतर माणसांचा आनंद नासवू नका. समजत मला, तुमच्या बरोबरच काढलेत ना इतकी वर्ष. आता आपण नुसते ग्रहस्थ नाही, मुरलीधर मंदिराचे यजमान आहोत. मंदिर आपल्या कुटुंबाचं खासगी, पण उत्सवाच्या वेळेला सारं चैतलपूर लोटतं इथं. आपण दुःख करत राहिलो. आणि हे बघा, आणखीन एक सांगून ठेवतो, यंदाचा पौर्णिमेचा उत्सव पूर्वीच्याच उत्साहानं साजरा झाला पाहिजे. मुंबईवरनं भाई येईल, त्याला घरात काहीही वेगळं वाटता कामाने. काय वा 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 वा,
या डॉक्टर बाई, या या डॉक्टर बाई, बाकी तुम्ही जरा वाळले आहात. ए वात्रटपणा करू नको सा. अहो याला सांगून ठेवा, माझ्या जाडेपणाविषयी एक शब्द जरी काढला तर मी मुंबईला परत निघून जाईन. हो तुम्ही त्यातले. या 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 प्रसाद, हा गुरु माझा चुलत भाऊ आणि हा प्रसाद साने आपल्या नयनसाठी स्थळ म्हणून. पण ते सगळं आता तुमच्यावरच आहे. मुलगा मात्र चांगला आहे, लहानपणापासूनच पाहत आलो ना मी त्याला. काय करतो? सिएट टायर्स मध्ये मेकॅनिक आहे. पगारही चांगला आहे. वर मूळची परिस्थिती जरा वाईट होती. वडील लहानपणीच वारले. अरे अरे, आईनं पापड लोणची विकून याला आणि याच्या बहिणीला लहानाचं मोठं केलं. असं घरचा मोठा नाहीये म्हणून इतके दिवस सुचवायचा धीर होत नव्हता आम्हाला. अरे कसलं घराचं मोठेपण घेऊन बसलात. देवधरांचं घर मोठं होतं, मुलगा चांगला प्राध्यापक होता, पण शेवटी अक्कीच्या नशिबी वनवासच आला ना. काही नाही रे, शेवटी नवरा नवरीच्या मनाचा मेळ जुळावा लागतो, बाकी सब छूट. रांगोळी घेऊ कशाला. जरा नीट करून देतो. काही नको, आणखीन बिघडवून ठेवाल. बरोबर आहे, बरोबर आहे. कुठनं येतात एक एक पार्सल कोण जाणे. आली आली. हा मज्जा आहे बुवा एका मुलीची. उद्या दाखवायला नेणार आहेत मुंबईला. कुणाविषयी बोलताय तुम्ही? बाकी बेफाट स्थळ आणले हो भाईंनी. डोंबिवलीचे अगदी राजेच म्हणा ना. शी डोंबोली, नाक नको मुरडूस नयन. अगं डोंबिवली म्हणजे वाटलं काय तुला? काश्मीर जग मारलं. पावसाळ्यात रस्त्याचे कालवे आणि घरांचे शिकारे होतात. आणि मी म्हणते गाव नको आवडू. मुलगा काय असा तसा आहे, रगड पैसेवाला आहे. हा आता वयाने थोडा जास्त आहे, पण मला नाही आवडत मुंबईची माणसं. सकाळपासून रात्रीपर्यंत नुसती धावत असतात. आणि दिसायला किती छान आहे. आता थोडासा चकणा आहे पण बाकी अगदी देखणा. आता पोट थोडस सुटलंय पण तब्येतीने सुदृढ आहे. आणि अहो टक्कल पडायच्या आधी केस कुरळे होते ना. आणि पिकायच्या आधी कॅरे पण होते. बरं ते जाऊ द्या, एवढे पोहे वरती नेऊन द्या. मी नाही नेणार. असं काय प्लीज. तूच नेहमी तर धावत सुटतेस. वर दादाला काही द्यायचे असले म्हणजे. वा फाय 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 इम्पोर्टेड. अरे प्रत्येक गोष्ट कशी अगदी फर्स्ट क्लास घ्यायला आवडते आपल्याला. शू सेंट कपडे. हा आता थोडे पैसे जास्त जातात रे, पण मजा येते. चला आपण कोणीतरी आहोत असं वाटत. म्हणजे बायको सुद्धा इम्पोर्टेड. या खोलीत आलं की नुसता सिगरेटचा धूर आणि वास. दिवसभर मित्रमंडळी जमवा आणि सिगरेटी फुंकत बसा. खाली भाई बरोबर पोहे खायला काय झालं रे तुला? एवढी भांडी घासता का जरा? हो आले आले. आ म्हणजे काय हे? वयानं थोडा जास्त आहे काय? हो.
पोट थोडं सुटलंय काय? थोडा तकणाय काय? नाही नाही पूर्ण. टक्कल पडायच्या आधी केस कुरळे होते काय? पण आवडलाय ना? खरं सांगा वंच. आता खुशाल जा मुंबईला नुसतं धावायला. कमाल आहे मुलीची, तिसकटलेली रांगोळी एवढ्यातल्या एवढ्यात पहिल्यासारखी करून ठेवली. वा. आणि मग गवळणी राधेला विचारतायत, राधे तुला झालंय तरी काय? राधे तुला झालंय तरी काय? आणि महाराजा राधा सांगते, काय सांगू सख्यांनो, काय सांगू सख्यांनो, अवचिता परिमळू झुळकला आळू माळू, मी म्हणे गोपाळू आला गे माळी. बरं का? आणि एकाएकी वाऱ्याची अशी सुगंधी झुळूक आली आणि मला वाटलं माझा श्रीरंग आला, माझा श्रीरंग आला, म्हणून मी बघायला गेले, बघायला गेले आणि तिथेच फसले. बोला गोपाळ. आणि राधा सांगते आहे की त्याला पाहिल्यापासून मला असा भ्रम होतोय की मी माझी राहिलेच नाही. तेव्हा सख्यांनो कसंही करा काहीही करा, पण माझ्या जीवाचा जीव मला एकदा तरी भेटवा. आणि तिची ही अशी अवस्था अंतर्ज्ञानानं परमेश्वरानं जाणलेली आहे बरं. आणि काय चमत्कार, वृंदावनामध्ये प्रत्यक्ष परमेश्वर अवतीर्ण झालेले आहेत. आणि मग जो काही आनंद सोहळा झालेला आहे महाराजा, ती राधा आणि परम प्रेमिक श्रीकृष्ण यांच्यामध्ये विलीन होऊन धन्य धन्य झालेली आहे. बोला गोपाल कृष्ण महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. भाई, अगं सुमन भाई आलेत गा. या ना या. नाही म्हटलं आहात की नाही घरात? अगं सुमन आले आले. अय्य भाई. खुर्ची घ्या. हो या भैया. आज कशी काय वाट चुकला? वाट कसली चुकलाय सिंधुताई? बसा ना. अहो रीतीप्रमाणे मीच यायला हवं वधू पक्षाचा म्हणून. कसली रीत? कुठला वधू पक्ष? अहो कुणाचं लग्न जुळवत आहे? आमच्या चुलत बहिणीच, जैतलपूरकरांची मुलगी. प्रसाद साठी विचारणा आली होती. म्हणजे आता जैतलपूरला प्रसादला घेऊन गेल्यात, त्यामागे हे का कारस्थान होत? पण प्रसादला नयन पसंत आहे. बर, तुम्ही तयार आहात ना तिला सून करून घ्यायला? अहो हे काय विचारणं झालं भाईसे? हो खरंच विचारतोय. अहो जैतलपूरकर बुवा कुठं, आम्ही कुठं, त्यांची मुलगी आम्हाला सांगून आली हा आमचा गौरवच समजायला हवा आम्ही. असं नका म्हणू, प्रसाद चांगला निघाला म्हणूनच ना हा योग जुळून येतोय. ते सुद्धा तुमच्यामुळेच हो. आमच्या वाईट दिवसात तुम्ही त्याला कामाला ठेवून घेतलं, शिक्षणाला मदत केलीत, आणि आता तर त्याला मेहुणा करून घेत आहे. आई मी निघते ग. हे काय सुमे, मी आलो आणि तू कुठे निघाली? तसे नाही, टायपिंग क्लासला. आमच्या दादा साहेबांचा आग्रह, मी काहीतरी शिकावं शिकावं. वा. मनोजान सांगते कुणाला? छान छान जा हो. आमचे पालटलेले दिवस पाहायला प्रसादचे वडील हवे होते. नाही भाई साहेब? मग हे लग्न पक्क समजू मी. देणे घेण्याचं काय?
ते सगळं तुम्ही बघून घ्या. आम्ही तुमच्या शब्दाबाहेर का आहोत? मग मी आपण टाकतो तसं पत्र. बर आहे तर बर निघतो. नाही थांबा ना. काय सिंधू ताई सून आणताय वाटत. मग काय मज्जाच मज्जा. तीर्थस्वरूप अप्पासाहेब यास कृतानेक साष्टांग नमस्कार विनंती विशेष. सिंधुताईंची प्रसादच्या लग्नाची बोलणी केली त्या मंडळी नाही सोयरीक मान्य आहे. अरे आपण प्रसादच्याच घरी आलो आहोत ना रे. हा की काय चुकलो की आपण? अरे दिखता नाही क्या? इकडे इकडे पाटी पण आले. प्रसाद साने. ओ ओ ओ प्रसाद साने या साने. आई ऐका. हा अरे देवळात गेलीय. जायला साखर पुढे तुझा आणि सिगरेट माझी. कमाल. अरे कमाल तर सल्या पुढेच आहे. हा साखर पुडा आज आणि लग्न ठरल्याचं सुद्धा आजच कळतंय आपल्याला. अबे तो हरामखोर कधी काय सांगतो का आपल्याला? तरी मला एकदा डाऊट आला होता. फेकू नको फेकू नको. तुला कधी डाऊट आला होता? आणि काय रे चिंत्या? काय तुम्हाला कळलं की नाही? काय कंपनीतून 20,000 कर्ज काढलंय लेखानं. काय रे युबे सच बोल रहा? तसं नाही रे. इतकी वर्ष गरीब गरीब म्हणून हिणवलंय माझ्या आईला साऱ्यांनी. किती कष्ट किती अपमान किती मानहानी पचवली तिने. साखरपुडा सेलिब्रेशन. वाव वाव. फाईव्ह फाईव्ह फाईव्ह. कुठे जायचं आपण? आपण ना सगळी मुंबई पालथी घालू. या जुहू बीच मलबारील सगळं आणि त्यानंतर साड्या घेऊ. गुरु सांगत होता तुम्ही म्हणे 5,000 भरले जागेसाठी. मग कसं काय? मग आपण आपली जागा बघायला जाऊया ना आधी. काय म्हणालीस? आपली लागण्या जोगे सारे गाल बोट ही कुठे नसे. जग दोघांचे असे रचते स्वर्ग त्या पुढे टिका पडे. स्वर्ग त्या पुढे टिका पडे.
तुम्ही रेल्वेच्या इन्स्पेक्शन साठी बाहेर गावी गेला. अरे तुमच्या आईनं 17 काम करून हाडाची काड केली नसती तर हे म्हणायला तुम्ही आज शिल्लक राहिला असतात का? बोला ना धडधडून. मामा, मी एकदा ठरवलं ना की प्राण गेला तरी त्याच्यात बदल करणार नाही, आणि नयनशी मी लग्न करायचं ठरवलंय म्हणजे ठरवलंय. स्वतःच तेवढं ठरवलं, पण सुमीचं काय? तिही आता लग्नाची आहे ना, तिच्या आधी तुझं लग्न झालं मग तिनं काय? जन्मभर तुझ्या बायकोच्या लाटाखातच बसायचं. तुला चालेल पण लोक माझ्या तोंडात शेण घालतील. काय ग सिंधू, इतकं जर वाटत असेल तुम्हाला तर आत्ताच कळून टाकतो जैतलपूरला की सुमीचं झाल्याशिवाय मी लग्न करू शकत नाही म्हणून. मग तर होईल ना तुमचं समाधान? हो, त्यांची धाकटी बहीण आहे ना सुमन, तिच्यासाठी स्थळ पाहतात आणि मग दोन्ही लग्न एकदम करू म्हणतात. पण हे काय आलं भलतच त्यांच्या डोक्यात? अहो भलतच कसं, आम्ही तर म्हणतो हे फार फार चांगलं आहे. अहो आपल्या आधी आपल्या बहिणीचा विचार करणारी अशी कितीशी मुलं मिळणार आहेत. उलट आपले जावई बापू इतके समंजस आहेत याचा आपल्याला अभिमान वाटायला हवा. ए ए खुळे, अगं रडायला काय झालं? काय ग मरेसवत होतास माझा मित्र आहे म्हणून. कोण तो? तो कोण? तो ताडमाड. कोण ताडमाड? प्रसाद. त्याच काय? पत्र आलंय त्याच. अजो आहे? अगं मग तू उत्तरली? मी एका पायावर तयार आहे. मुहूर्त कधी काढताय? तुमच्या लग्नासाठी. अरे 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 थैंक यू.
स्वप्नहून सुंदर कर दे मनाहून आसे मारल्याने तुझं लक्ष कुठे आहे? तुम्ही माझ्या समोर बसलेले सुद्धा नाही. मला दुसरा भास होतोय, असा भास मला रोज होतो. आणि तुम्ही कधीच येत नाही. Yeah.
येणार कधी येणार नाही पण आतावरचा राग तुझा जाणार कधी पाशिंग बांधून बसले कोण 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 लगिनाची घाई मला बुवा नाही लगिनाची घाई मला बुवा नाही होईल तेव्हा होऊन द्या केव्हा कधी केव्हा कधी हसणार कधी हसणार नाही राग तुझ्या जाणार नाही आम्ही काही पाहिलं नाही केव्हाही कुठे कधी कसही कसली बातमी वेळ पांघरू नकोस त्यांनी जसं काही तुला सांगितलंच नाही मग देवळात पंच लग्न ठरल्याच लग्न ठरलं त्या किरपेकरांची इथं शेजारीच कॉलनीत घर आहे माझ पण मी तिथं जास्त राहत नाही घरात मला इथंच राहायला आवडत वडा खाली हे वेडी नाही हो मी वेडी असते तर तुला ओळखलं असत मी सांग ना सांग मी वेडी आहे मी निघते आता सासूबाई खरी वाट पाहत असते सिंधू ताई ना मग बघायलाच नको उशीर झाला तर फाडूनच खातील नाही तशा नाही आहेत त्या माझ्याशी खूप चांगलं वागतात त्यांच्या गोड बोलण्यावर जाऊ नकोस भांडताला बघायला पाहिजे कुणाचीच बाकी ठेवत नाही त्यांना वाटत आपण म्हणजे फार मोठ्या कर्तबगार नवऱ्याच्या पाठीमध्ये घर चालवलं मुलाला लहानच मोठं केलं म्हणून गर्व पोतर करून टाकतील आई का घरडतेस काय झालं काय नाही रे आठवण झाली यांची शेवटच्या क्षणी यानं बिस्किट खावीशी वाटली तर पुढं आणायला आधीने सुद्धा नव्हते गड नशिबाने सगळं पालटलं बघ नुसतं नशिबाने नाही आई तुझ्यामुळे तू कष्ट केलेस रो गरी पापड लोणची विकून तू घर चालवलंस म्हणून तर मी नाही विचार उठला का ग प्रसाद नाही हो उठवते हा कामावर जायचंय म्हणावं ये आता बघतोच तुला Mm.
उठलो तर आपलं काल संध्याकाळी. अरे वा. जातेस कुठे? पाणी उडवतेस? येत असत जकात वाचून करतो. दोन दहा कसली जकात ग? असू दे सासू. अगं राहू दे ग, पोळ्या झाल्यावर मी आणून टाकीन दोन घागरी, दमली अशी. आणते ना. अगं तिकडे कुठे चाललीस? अहो मातीचे पाय येतात ना बैठकीवर, म्हणून इकडून जाते. छान छान, स्वच्छतेची आवड आहे हो पोरीला. आपण प्रसाद. अरे प्रसाद. ओ कशाला दिले? दिली. आता काय करू? बर काय घालायचं काम नाही. अरे प्रसाद, माझी अमृतांजनची बाटली पाहिली का रे कुठे ठेवली ती? नाही ग. नाही, जळली मेली माझी सवय, ते लावल्याशिवाय धड झोपही येत नाही रात्रीची. अगं इथे नाही आहे. असू दे रे, मी बघते. डोकं इतकं ठणकतंय ना माझं सकाळपासून. सापडली रे बाबा, सापडली. झोपली वाटत? हो मगाशीच. मगाशीच? आत्ताच तर आवाज ऐकला मी हसण्याचा. नाही ग. हा मी मी असत होतो. हो का? झोप झोप, सकाळी ड्युटीवर जायचं आहे ना. हे काय ग? अगं मंगळसूत्र का काढून ठेवलंस? मुंबईच्या उकाड्याने खामळ झालं मानेला म्हणून काढून ठेवलं. हे बघ, काय वाटेल ते झालं ना तरी सवाष्णींनी गळ्यातलं मंगळसूत्र काढायचं नसतं हो. घाल बघू गळ्यात. त्याला काय होतंय? अरे प्रसाद. हो. अरे आंघोळ करतोयस ना? हो. आलो आलो. ताटा घे गणेन जरा. घे म्हटल्यावर तशीच घेतलीस ना? अगं धुवून तरी घ्यायचीस. पण सकाळी घासली आहेत ना. अगं ती कामाच्या बाईने घासली, तिच्या हातची तशीच घ्यायची आहेत का? बर हळू ग बाहेर. किती वेळा सांगायचं तुला ग बाहेर दोरीवर कपडे वाळत घालू नको म्हणून? अहो पण आज पाऊस येईल असं वाटत नाही. हे बघ, पावसासाठी सांगत नाहीये. बाहेर दोरीवर कपडे वाळत घातले की भंगी येतो, भिकारी येतो, हात लागतो त्याचा कपड्यानं. सोवळं ओळ काही बघायला नको. आमचे आप्पा एवढे प्रवचनकार, ते सुद्धा नाही सोवळं ओळ पाळत. दवंडी देणाऱ्याला स्वतःच्या हाताने सुपारी फोडून देतात. बाहेरचं बाडगे पण तिथंच ठेवायचं, कळलं? मोठी आली ह्या घरात इथल्या शिस्तीने वागायला हवं. कर ते कपडे गोळा आणि घाल आत वाळत. घरात दांडीवर कपडे वाळत घातले की म्हणतात ओल होते. अग मग पिळायचे चांगले ते करकचून. किती पिळते मी? माझे हात लागतात दुखायला. काय पिळतेस ग? काय पिळतेस? हे पिळलं बघितलं किती पाणी राहिलं ते. हात लागले म्हणे दुखायला. कामाची सवय नसली ना की लागणारच हात दुखायला. धरते पीळ. धुवा
वाते परत आणि मग आणत पहिल्यांदा मला वाटायचं की सासूबाईंना माझं खूप कौतुक आहे पण नव्या नवलाईचे चार दिवस संपले आणि सासूबाईंनी ज्या त्या गोष्टीत मला दोष द्यायला सुरुवात केली तार बघ कोणाची आहे तार अगं किती दिवस दुःख करशील अक्काच बोल ना काहीतरी हे नयन आला वाटत अरे प्रसाद काय ग आई उडग तुम्ही आले बरं का अगं झोपू दे तिला उद्या भेटतो अरे थांब धुराळा उडतोय असं प्रत्येक बायसाठी थांबायला लागलो तर गोरक्षण झाडाला संध्याकाळ होईल झाडा मग अगं लवकर उठायची मला पहिल्यापासूनच सवय आहे माझा चहा आंघोळ पूजा रांगोळी झाली की मी चहा टाकते आणि मग तिला हाक मारते कमाल आहे हिला तरी एवढा वेळ झोपून राहिला कसं फावतो कोण जाणे उन्ह पडले तरी झोपली आहे मला वाटलं होत नवी सून आली आता तुझे कष्ट संपले असतील पण नाही ते पाहायलाच मला माहेरी यावं लागलं आजवर कधी सांगितलं नाही तुम्हाला पण तुम्हाला नाही सांगणार तर कुणाजवळ मन मोकळं करू मी मला दिसत का नाही अहो एकसारखं काम काम आणि काम झाडा पुसा चिंचलावा डबे खासा हे चुकतं ह्यावरच डोळा ठेवून असता जेलर सारख्या सकाळी उठून आले की सरळ म्हणतात रात्री 3 पर्यंत पलंगाची कुचकुच चालू होती म्हणून मला अगदी मेल्याहून मेल्यासारखं होत शब्द चुकत असतील का तिचे पण आई तुला वाटत तेवढी वाईट नाही आहे नसतील वाईट पण मजेत राहणं हा त्यांना गुन्हा वाटतो खरंय बाबा वर्षानुवर्ष अंतरुणाला खेळून होत आईने रात्रंदिवस कष्ट करून पहिन पै जमवून घर झालं खूप केलंय ग तिने आमच्यासाठी खूप केलंय तिने आमच्यासाठी सॉरी मी सगळं सहन करीन तुमच्यासाठी आलास का रे हो आई तू अजून जागी आहे आज उशीर सा अगं उशीर कुठे वेळेवर चालू आहे तू झोप मी झोपते रे पण काल ओव्हर टाइमचं जागरण होत ना तुला मग आज तू जरा लवकर झोप उगाच बोलत नका बस बर
आता नीच खेळायचा जाशील ना ग तू आज परब्यांच्या मुलाला पोचवायला? जाईन. तोंड देखला नकोय, मनापासून सांग, नाही तर आत्ता हो म्हणशील आणि आयत्या वेळेला काहीतरी खुसपट काढून जायचं टाळशील. पण सासूबाई, दुपारी मुलं सांभाळायला आणायची आता काही गरज आहे का? दुपारची झोप घालवायची, संध्याकाळी तंगडतोड करत त्या मुलांना पोचवायला जायचं, आणि हे सगळं कशासाठी? तर 75 रुपयांसाठी. तुला नाहीच कळायची बाई किंमत 75 रुपयांची? स्वतःला घाम गळायला लागत नाहीये ना? नोकरी करत असतीस ना म्हणजे कळलं असतं. जाणार आहेस ना? एकदा सांगितलं ना जाईन म्हणून. नयन, ए नयन, नयन, ना हा, क्षणभर सुद्धा राहवत नाहीये वाटत तिच्या दर्शनाशिवाय. नाहीये का घरात? नाहीये, येईल. आणि त्यासाठी एवढं कासावीस व्हायला नकोय. नयन शिवाय दुसरी माणसं आहेत घरात. या आल्यात? कधी आल? गेली होतीस कुठे? 5 मिनिटात तयार होणे. विचारलेला प्रश्नाचं उत्तर डाळू नकोस. मुला पोचवायलाच ना? का गेलीस? एकदा सांगितलं ना तुला, असली कामं केलेली मला आवडत नाही. तुम्ही काही बोल, माझी मधल्या मध्ये पंचायत होते. आता कुठं जायची तयारी चालली? काय पिक्चर बिक्चरला जायचं नाहीये, आणि मी म्हातारी चुलीत जायचं? ते काय नाही, आत्ताचा स्वयंपाक तूच करायला पाहिजेस. तुरीच्या डाळीचा डबा कुठं आहे? आता पाहुण्यासारखी विचार, हे कुठं आहे आणि ते कुठं आहे? अहो, पण परवा तुम्हीच बदललात ना डबा. बदलला ना, मग काढ तू शोधून. साध घरात कुठे काय आहे ते तुला ठाऊक नाही, असेल कसं घरात लक्ष? बाहेर मजा मारायला सांगा. पिक्चर बघताय, त्याला जाणं साड्या आणणं जरा कमी करा, आणि घरात थोडे अधिक पैसे द्या. माणूस कसं काय वाढलं? नयन आली, पण सुमी नाही का कमी झाली? का सुमी तुझी मुलगी म्हणून धरायची नाही आणि नयन माझी बायको म्हणून? पण डोक्यावर कर्ज आहे ना म्हणून सांगतेय. कर्ज फेडतोच आहे ना ओव्हर टाइम करून, 4,500 रुपये फेडले. तुला कशाचं कौतुकच नाही? तुला वाटतं मुलगा स्वतःसाठी करतो, स्वतःच्या बायकोसाठी करतो, पण तो आणि त्याची बायको म्हणजे घराचे कोणीच नाहीत का? तुझे कोणीच नाहीत का? खरं सांगू आई, तुला आता आम्ही परकेच वाटायला लागलो आहोत. आणि कपाळाला कुंकू लावा आधी. उगाच त्याचं ना, तुला जमणार कुठे नोकरी करायला? अंगात एक तरी कला आहे तुला? शिवणकाम तरी शिक, चार घरचे कपडे शिवलेस तर 4 पैसे तरी मिळतील. विधवा बाई सारखी दुसऱ्याच्या घरची काम करणार? विधवा बाई सारखी वाटेल ते बोलू नकोस देवानी जीव दिले म्हणून. विधवा काय कोणी हौसेने होत? नशिबानीच कोसळते ना असली आपत्ती. प्रसंग कुंडावर सांगून येत नाही माणसाने, असं बोलू नये वेडवाकडं दुसऱ्याला. कुणाला लागावं म्हणून बोलले नाही मी. जाऊ दे, मी आता काही बोलतच नाही. कशाला बोलशील? नवऱ्याच्या जीवावर निमूट बसून खायला हवं? अशी माहेरी जाते आणि आपणास आणि गुरुला सांगते, बघ तुमची कैद नाही, संतापले तर फोड उलगडतील. नयन, नयन. अगं बाई गुरु. नमस्कार. असू दे असू दे, या ना. बारशाच. बर, आजपासून बरोबर 15 वड्यांनी मुलाचं बारस आहे. या बहिणीला मुलगा झाला? हो गुरु. हो काय ग, हाताला काय लागलं तुझ्या? आधी मुलगा कसा आहे ते सांग. लहान सांग नाही, चांगला 8 पाऊंडाचा आहे. अगं हाताकडे बघ, काळा निळा पडलाय, रक्त येते त्यानं. आई अप्पा कसे आहेत? बरे आहेत. तू पत्र टाकत नाहीस ना म्हणून सारखी काळजी करतात तुझी. अप्पा माझी काळजी करतात? काय ग, हाताला काय लागलं? नाही लागला रे. अरे
असा कसा लागला? वेंधळीच आहे सगळी. सांगा ना काय हो आज का जाणार आहे? नयन बोलली नाही मला काही. अगं तिला तरी कुठं ठाऊक होतं, आजच ठरवलंय मी. पेडा बाई, आई आपण कडे जायचंय का गुरुच्या बाळाच्या बारशाला? हे बघ, हे बाळासाठी, हे बाळाच्या आई वडिलांसाठी, आई अप्पांसाठी. मी ना चला Bye.
आहे का नयन? काय झालं? काय नाही ग, मला पण नाही सांगणार. कशी आठवण आली ग, तिला संसार सुख मिळालं नाही, शेवटपर्यंत नाही, तशीच गेली, नेहमी मिळायची. माझा संसार सुखाचा झाला नाही, त्याच्या तरी मार्गी लागू दे, नयनचा संसार मार्गी लागू दे. खरं सांगा वंश, सिंधुताई तुम्हाला सासूरवास तर करत नाहीत ना? नाही ग, बिलकुल नाही, मी अगदी सुखात आहे, खरंच सुखात आहे. अरे गुरु, निघालो हा आप्पा? निघताय ना? नाही बेटा, रडायचं नाही बेटे, नाही रडायचं, सुखी राहा, आनंदात राहा. हे बघ, तब्येतीला सांभाळायचं ना, आणि मोठ्या माणसांना दुखू नको ना, सुखी राहा. आई, रडू नकोस, जाताना असं रडायचं नाही. सासूबाई चांगले आहेत ना, मग झाले तर त्यांना साई मानायचं. रोज ऐकत होती माहेरच्या श्रीमंतीचं, आणि आलीस माहेर आहून ती मात्र हात हलवीत. नारळ सुद्धा नयन दिला माहेरच्या, ते रगड देत होते. ह्यांनीच नको म्हटलं सामान वाढतं म्हणून. म्हणेल तर काय झालं, जावई म्हणून पहिल्यांदी गेला माझा प्रसाद, का ठेवलं त्याच्या हातात? त्याने असा परक्यासारखा विचार करीत नाहीच करायचा, भुरळ पडली ना त्याला सासरच्या मोठेपणाची. कुणी दाखवलाय मोठेपणा? नाही तर काय, रोज आम्ही आपलं ऐकतोय, प्रवचनात कापड येतं, धान्य येतं, सोनं येतं आणि नाणं येतं. गुरुनी काय आणलं ग त्या दिवशी? तुम्ही मात्र धावलात त्याच्या मागे सोन्याची चेन घेऊन. हवाय का आप्पांनी गहू तांदूळ पाठवायला? सांगितलं तर उद्यापासनं पाठवतील, दर महिन्याला न चुकता. आपल्यालाच काही वाटायला हवं घेताना, आपली मानहानी नाही होत त्यात? तुम्हाला काय, पैसा वाचतो तेवढंच दिसतं. नयन, प्रसाद, प्रसाद. अगवे जावई बापू आले वाटत, भाजी चिरून ठेव ग तेवढी. काय म्हणताय जावई बापू? अहो, कधी यायची आमची सुमी बाळणपणासाठी? अहो सगळा घोटाळा झाला. अगवे म्हणजे? घाबरू नका, परवा यायची होती ना सुमी, पण आजच जावं लागलं तिला हॉस्पिटलमध्ये. काय म्हणताय काय? अहो मुलगी झाली, दोघही सुखरूप आहे, काही काळजीचं कारण नाही. पंचना मुलगी झाली? चहा ठेव जा जावई बापूंसाठी. तुम्ही घेणार? नको,
मिकीने आई हॉस्पिटल मधनं सरळ घरीच जाणार होते, येणारच नव्हते माहेरपणाला. अगं भलतच काय काहीतरी. अगं भलतच कस, इथं येऊन तुझ्या कष्टात भरच घालायची ना. चल ग, आधीच तुझा उतार वय, त्यात तुला कुणाच मदत नाही. पण पोटच्या पोरीचं पहिलं बाळणपण मला जड व्हायला लागलं तर लोक पोंडात शेण घालतील. इतरांचं राहू दे, पण खुद्द तुझ्या सासरच्या माणसांनी काय किंमत केली असती आपली. अगं म्हणून तर विचार बदलला आणि आले मी, नाहीतर जन्मभर काढत राहिली असती ती माणसं. पण इथं तरी काय म्हणणारच ना यशाला आली म्हणून. कोण म्हणत तुला असं ते बघते मी पुढचं पुढं. पण माझे हात पाय जोपर्यंत धड आहेत ना तोपर्यंत माझ्या मुलीला या घरात याची चोरी नाहीये. हो तिथं जन्मली आहे, कुठून बाहेरून नाही आलेली. समजलं ना. काय चाललेलं असतं ग तुझं, स्वतःशीच हसत काय असतेस, बोलत काय असतेस? काय दिवस राहिले नाहीत की काय कोणाला? आणि आता काय भाईंकडनं तपासून घ्यायचंय काय? कौतुक चाललेत नसती. साधे चिसून कधी कधी बघ माझं डोकंच खूप भरून पडत. पण सासूबाईने बोलून 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 माझं डोकं खाल्लं आणि माझ्या पहिल्यांपणात माझं बाळ केलं ग, माझं बाळ केलं, माझं बाळ केलं, केलं माझं बाळ. आपलं घराणं केवढं थोर धार्मिक असे वृत्तांत तू नाना योनी फिरशी धरसी. अगं पण हिला एवढं कसं समजत नाही आई, मी बाळंतीण, मुलीचं सगळं मलाच करावं लागतं, माझी कामं तुला करावी लागतात. अशा परिस्थितीत दोन वेळची चूल तरी सांभाळावी की नाही. ना ती कसली सांभाळणार आहे ग चूल? परवा एक दिवस नुसता वरण भात केला, इतका पचपचीत की खायची सोय नाही. चालली उठून. तिला नवरा हवा पण त्याची माणसं नकोत. चतुर्मुख लक्ष्मीकार कसं कळमंत्र सुफळ दे. बसली पण वाचायला दिवा लावून. जाऊ दे ग, कोडगी झाली ती. तू चालवून घेतेस ना म्हणू नाही, माझ्या जवळ नाही चालायचं असं सावटपणा. थांब बोलबच काढते ना. लागली रडायला, बस रडतच बस. रडणं तर तुझ्या पाचवीलाच पुजलाय. तुम्ही तू बस बस जेवायला. काय तब्येत बरी नाही? हा बल्ब कोणी काढला? हा घे बल्ब. तू घेतला होतास, कशा लाग? त्यात सुद्धा काही दोष नाहीये, तुझी बायको. राहू दे ना सासूबाई, ते कामावरून दमून आले, त्यांच्या डोक्याला कशा लावगास कटकट. आणि या दोघी मुद्दामून करते का ढोंग असली?
माझ्या मुलाला माझ्यापासून तोडण्यासाठी? सासूबाई बाटेल ते बोलू नका. का चोरी आहे की काय मला माझ्या स्वतःच्या घरात बोलायची? आई तू आज जाऊन झोप ना. त्या बाटग्या माणसांच्या नादाने मला तोडवतोस? एक गोष्ट लक्षात ठेव, या घरात माझा येता जाता असा पाण उतरवायला लागला ना तर कॉलरीत वीर एवढी थोरली पाहिन पाहिन आणि एक दिवस सरळ उडी टाकीन. असं काय ग बोलते साई? काय करू, स्वतःच्याच घरात वदवासी झाले मी, जीव नकोसा झालाय मला. विहिरीत उडी टाकून जीव देते मी. पण मग ह्यानं आपल्या आईचे प्राण घेतले म्हणून लोक धिंड काढतील याची. काढू दे, काढू दे, समजल तुला, जीवच देते मी. जीव देईन जीव देईन म्हणणारे लोक तसलं काही करत नाही. असं हो आई, 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 जमा केला आहाराचा मोठा केला, शिक्षण करून दिलं, लग्न सुद्धा मोठ्या थाटात केलं. तेव्हा म्हणाला, आई तुझ्यामुळे हे झालं आणि आज पोतेरे एवढी सुद्धा किंमत देत नाहीये. आई, आई, हाक मारेल तुम्हाला. पहिले हे असे भास होत राहतात मला सारखे. Thank you.
भीती नाही वाटली काळोखाची? तुम्ही बरोबर असल्यावर कसली आली आहे भीती? कुठेही असेल माझ्या बरोबर शंका आहे बघा. कुठे जायचं आपण? नवीन जागा पाहिलेत? एकदम नवीन. येशील? प्रॉमिस? प्रॉमिस. आपण बाईला बोलू. बाईला बोलू. घ्या, कंप्लीट रेस्ट घ्या. सगळी कामं आम्ही करतो. एकदा आमचे प्राण घेतलेत की सुटलात तुम्ही. शिशिशिशिशिशी, काय पसारा पडलाय बघ. सकाळपासनं केर निघालेला नाहीये. मी नव्हता कधी घरात असा उकिरडा झालेला पाहिला. अगं राणी आहे हो ती सुमे राणी, तुम्ही आम्ही मोलकरणी. हे काय चाललं? माझी पाठ वळल्याबरोबर लगेच कामाला सुरुवात. आम्ही नव्हतं सांगितलं तिला, तीच उठली. नाही का ग आई? काय ग, डॉक्टरांनी काय सांगितलं होतं? झोपून राहायचं म्हणजे नुसतं झोपून राहायचं. तिने झोपून राहायचं म्हणजे घरातलं सगळं काम या बाळंतिणीने तरी करायचं, नाही तर मी म्हातारीने करायचं, असंच ना? अगं पण मारायचं आहे का तिला कामाला लावून? काही मारत नाहीये ती एवढ्याशा कामाने. मी जन्मभर घरासाठी कष्ट उपसले, मी नाही मेले ती? तू अशील मोठ्या ताकदीची बाई, सगळ्याच तुझ्यासारख्या नसतात. मग तेव्हाच का नाही नीट पाहून घेतली? तेव्हा मारे नाजूकपणाचं कौतुक केलं. आता घ्या. तेव्हा फॅशनला हुरळून गेला होता ना. सुमे मुस्कट फोडीन. फार वाढत चाललंय तुझा चोंबडेपणा. ऐकलंस आई? ऐकलंस काय बोललं ते? मला माहेरपणाला बोलवलं त्याच्याकडून मुस्कट फोडून घेण्यासाठी. खेळू नकोस सुमे. आता त्याला कोणाचीच किंमत राहिलेली नाहीये. तुझीही नाही, माझीही नाही. इतके दिवस आईचे ओचे धरून फिरत होता. आता बायको दिसल्यावर आईही नकोय आणि बहीणही नकोय. नाहीतर काय जन्मभर तुझंच ऐकत राहायचं आम्ही? आणि आमचा संसार करायचा कधी? काय संसार करणारात ना, ते दिसतच आहे. उगाच तोंडाला पावडरी फासल्या आणि नायलॉनच्या साड्या गुंडाळ्या म्हणजे नाही होत संसार. संसाराला बाई माणूस लागतं ते माझ्यासारखं. लाख वेळा ऐकलं तुझं ते कर्तृत्व, पण एवढं कर्तृत्व नसताना तुझ्यात तर फार बरं झालं असतं. स्वतःचा टेंबा तरी कमी मिळवला असतास. नाहीतर काय ग, ऐकून तरी किती घ्यायचं माणसानं? घरात जी ती गोष्ट स्वतः म्हणेल तशी व्हायला. स्वतःचा संसार एकटीचा, अरे आम्हाला काही जागा आहे की नाही या संसारात? आम्ही कुणीच नाही आहोत. घेऊन बसा ना तुमचाच संसार तुमच्या डोक्यावर. मी जातेच कशी या घरातून? फिरत राहील पूर्वीसारखी पोळपाट लाटणं घेऊन. मला काय, तू कशाला रडतीये? मी आहे ना जिवंत, झोप तू. पण मग ह्यानी ह्यानी म्हातारपणी आपल्या आईला घराबाहेर काढलं म्हणून लोक थुंकतील ह्याच्या तोंडावर. थुंकू दे, थुंकू दे. मी गेले ना घरात ना म्हणजेच किंमत कळेल माझी. मग हजारदा बोलवले परत तरी येणार नाही सांगून ठेवते. जागा बघण्यापर्यंत आलं म्हणजे पक्कच झालं म्हणायचं तुझं. काय करू मी, जन्मभर ह्यांच्यासाठी मरायचं आणि वेळ आली की यांनी लाथा घालायच्या, परक्यांच्या नादी लागून घराबाहेर काढायचं. मला नाही सहन होत बळवंत, खरंच नाही सहन होत असलं मेंद जीण. सिंधू तू आधी शांत हो बघू, कुणी तुला घराबाहेर काढत नाही. काढतील, काढतील रे बाबा, काढतील. वेळ आली ना तर हाताला धरून फुटपाथ वर सुद्धा फेकून देतील. पण मी नाही तशी वेळ आणून द्यायची. त्याच्या आधीच घर सोडेन मी, असंच समजेन. एकुलता एक मुलगा होता मेला. आता मी काय बोलू मामा? काही बोल नकोस मामा. लोक हळू काय बोला? आजवर कॉलनी दाबरू घालवली, आता इथं घालवा. आजवर तिनं खस्ता खाल्ल्या,
आणि आता उतार वयात तिच्यावर हा प्रसंग आणला? तिला राहू दे घरातच, आम्हीच जातो घर सोडून. म्हणजे पुन्हा तेच, तुम्ही गेल्यानंतर तिच्याकडे या वयात बघणार कोण? पण मग मी काय करू मामा? एक शब्द बोलू नकोस, पुन्हा अशी तक्रार येता कामा नये, समजलं? जातो मी. माझी सुमी आज जाणार, घर उघड उघड होणार, आईची माया मुलीलाच, मुलगे आपल्या बायकांचे. त्या नका वाटणारे आई विषयी, तिचा गो नाही तर मरो. न का वाटे ना मुलाला, जावे तर आहे. अग आमचे हे तुला आई सारखच मानतात. आता पोटच्या पोराला आई जवळ बोलणं जड झालंय, बायको जवळ सांगा नाचायला. मी आई यांना सांगते तुझ्यासाठी जागा बघायला कल्याणला, आमच्या घराजवळ. हो बाई, मी आता तुझ्या जवळच बरी, तुझ्या नवऱ्यात माझा मुलगा बरं का? हे परके असून तुला घरचे वाटतात, घरचे बघ कसे परके झालेत. अगं मुलीची माय मिळणार आहे कधी सुनेकडून? सून म्हणजे बोलून चालून चित्तवलेलं. सुना येतात ते आपल्या नवऱ्यांसाठी, सासू लपत करायची आपली नाईला जाणे, मारून टाकता येत नाही ना म्हणून पोसायची. आता बोलून काही उपयोग आहे काय? हे जे काळजाने झालेत पत्थर. तुमचा मुलगा बोलत नाही हो माझ्याशी, असे असे दोघे निमूट बसून राहतात, मग माझं तोंड वाजत राहत. प्रत्यक्ष मुलगा बोलत नाही आपल्या आईशी. पहिला शब्द बोलायला लागला तेव्हा बोलायला लागला आई, आणि आता तेवढाच उच्चारण कठीण जात आहे त्या. बाजारात अन्नावर कशाला काढतोस रे तू? तुझे मी नाही जाऊ द्यायची तुला अजिबात. आधी बोल माझ्याशी, खाण खाण जेवण का टाकलंस तस बोल. बोल ना रे, बोल ना रे प्रसाद, एकदा तरी बोल. अरे बोल ना माझ्याशी, का बोलत नाही? बोल 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 प्रसाद माझ्याशी बोल. मी बाहेर पडते तुझ्या, पण एकदा तरी माझ्याशी बोल प्रसाद. नको रे नको जाऊ माझ्याशी असं बोलल्याशी. आई आहे मी तुझी प्रसाद, तुम्हाला शब्दाला महाग झालं. तू बोलला नाहीस माझ्याशी तर मी म्हातारीने कोणाच्या तोंडाकडे पाहायचं रे प्रसाद. माझ्यावर दया कर प्रसाद. सासूबाई सासूबाई असं काय करता तू? काय करता सासू? तू तोडलास मला माझ्या मुलापासून, कधी सुख लावायचं नाही तुला. तुझाही मुलगा तुटेल माझ्यापासून. मी नाही यायची आज पाणी प्यायला सुद्धा. माझा प्रसाद मला झिडकारून गेला आज तुझ्या नादाने. कचऱ्यासारखं लासडलाय माझा, मला नाही यायचा. सुमे सुमे उचल तुझी मुलगी आणि चल माझ्या बरोबर. तुम्ही तरी जाऊ नका, तुम्ही तरी सांगा. खबरदार माझ्या वाटेत आलीस तर हो बाजूला. Oh.
बाहेर का बसलीस? सकाळी तुम्ही निघून गेलात, तुमच्या पाठोपाठ सासूबाईही गेल्या वंसना घेऊन, आणि मावशींच्या कडे गेले त्यांना बोलवायला, आलाच नाही. मग काय करू, इथे तुमची वाट पाहत बसले. आपल्याला बाहेर जायचंय. थांबा हा, भात टाकते. का आला तिथे? चलताय ना जेवायला? आपल्याला बाहेर जायचंय. कुठे जायचं आपण? सांगितल्यावर नाही येत म्हणालीस तर? नाही म्हणणार. तुम्ही जाल तिथे यायलाच हवं मला. मग सांगतो, आपण आपण आत्महत्या करायला जातोय. उगाच भलती चेष्टा काय करता? चेष्टा नाही, खरंच सांगतोय. तुम्ही तरी एवढे नित्य का झालात? का नाही बोललात? का नाही? कशाला बोलायचं? पुन्हा त्या गुंत्यात सापडायला? पुन्हा भांडण, पुन्हा गोडी, कशाला? हे सगळं इथेच का नाही संपवायचं? असं काय करता हो? आज ना उद्या दिवस पालटतील, हवं तर आपण दुसरी जागा पाहू. असं काय करता? विचार करा ना. ते सुख तात्पुरत आहे नयन, पुन्हा त्याची अशीच माती होईल. माझ्या आईसारखीच तू तुझ्या बाळाशी भांडशील. नाही, ते तुझ्याशी अबोला धरेल. नाही, हे चक्र थांबवायचं असेल ना तर आत्ताच आपण. नाही, मला भीती वाटते, मला भीती वाटते. तुला असं घेऊन चालायचं नाही नयन. बरोबर यायलाच हवं नयन, नाही तर माझ्या पाठीमाग. तुझे हाल होतील ग? चालत राहायच, गाळू खात विरघळवून जायचं. Thank you.
आपलं घर बघायला निघालो होतो. तुझं पहिलं चुंबन इथेच घेतलं. रेल्वे पोलिसांनी काल रात्री एक पेशंट ऍडमिट केलाय. बर. स्कल फ्रॅक्चरची केस आहे. अच्छा. स्वतःशीच बरळत होती काल. बरळत होती म्हणजे बाई आहे? होय, पोर सावताच आहे. अरे, आणि तुमचं नाव घेत होती. माझं? त्यामुळे तुम्हाला फोन करून बोलवलं. बघूयात. माझी सख्खी चुरत भाई. आय एम व्हेरी सॉरी डॉक्टर. हिच्या बरोबर एक तरुण याच कंडिशन मध्ये होता. तरुण माणूस? हिचा नवरा असेल. आहे कुठे तो? हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करतानाच त्याचा प्राण गेला. ओ नो नो. बोल प्रसाद, बोल माझे. अरे आई, अरे मी तुझी ना दिलाय मी तुला. अरे तू मला शब्दाला भाग झालास प्रसाद. प्रसाद, तू माझ्याशी बोलला नाहीस तर मी कोणाच्या तोंडाकडे पाय. खरंच मी कोणाच्या तोंडाकडे पाहायच रे. बोल ना रे, बोल बोल. तुम्ही तुम्ही मारलत माझ्या पोटच्या गोळ्याला. तुम्ही एवढं लहानाचं मोठं केलं मी. कधी बरं व्हायचं नाही तुमचं. तुम्ही तुम्ही मारलत त्याला. तुम्ही पळी गेला. आई, माझा भाऊ, माझा भाऊ गेला. आई, माझा भाऊ गेला. साला कधी काय होईल काय कळत नाही. प्रसाद सारखा थंड डोक्याचा माणूस सुसाइड करतो. पण्याच्या डोक्यात इतकं खतखतत होत. आपल्याला नाही का सांगायचं? नुसता हसायचा, जोक्स करायचा, बस. कधीच काही बोलला नाही. अरे पण दुःख सांगायची सवय नव्हती रे त्याला. पांडुरंग हरी वासुदेव हरी. अक्कीच ते तस झालं, गायांच हे असं झालं. माझ्या तुला असं काय पातक घडलंय म्हणून परमेश्वर मला माझ्या पोटच्या पोरींची अशी दुर्दशा पाहायला लावतो. पांडुरंग हरी वासुदेव हरी.
तुम्ही सतत पांडुरंगाचं नाव घेता, तरी तुमच्याच वाट्याला हे दुःख का यावं? अरे भाई, परमेश्वर म्हणजे काय? लाच खाऊ भ्रष्टाचारी आहे का? चल, मी येतो तिला हॉस्पिटलमध्ये भेटायला. अप्पा, नयनला प्रसाद गेल्याचं अजून सांगितलं नाही आम्ही. सुरुवातीला सांगण्यात धोका होता म्हणून, आणि आणि नंतर सांगायचा धीरच झाला नाही म्हणून. सत्य किती दिवस लपवून ठेवणार आहात तुम्ही नयन पासून? अप्पा यायचेत ना, ते आले की त्यांनाच सांगणार आहे मला यांच्या वॉर्ड मध्ये घेऊन जा म्हणून. म्हणजे तुमच्या सगळ्यांचं नाव सांगणार आहे मी त्यांना. का हो? तुम्ही मला घेऊन जात नाही अजून यांच्याकडे. अप्पा येणार आहेत ना, कुंकू लावल्याशिवाय त्यांच्या समोर तसंच कसं जायचं? अहो अप्पा आले. अप्पा, अप्पा, इतके दिवस झाले यांनी मला त्यांना भेटू सुद्धा दिलं नाही. नुसतं म्हणतात बरे आहेत बरे बरे आहेत, तर भेटू का हो देत नाही? तुला सोसणार नाही बेटा. का? ते विद्रूप झाले असतील, लुळे पांगळे झाले असतील तरी चालतील. मी त्यांचं सगळं करीन. बेटा, प्रसाद गेलाय, ऍडमिट करण्याआधीच गेलाय. मला एक समजत नाही गुरु, विधवा झालं म्हणजे प्रत्येक मुलगी काही वाटणी मागत नाही, आणि अशी काय मोठी इस्टेट लागून राहिली हो सासरची वाटणी करून घ्यायला? हा, पण प्रसादच्या प्रॉव्हिडंट फंडावर तरी तिचा हक्क पोचतो की नाही? मग सिंधूनं काय करायचं? का या वयात पुन्हा पोळपाट लाटणं घेऊन दारोदार फिरायचं? नयनला निदान सेटमध्ये नोकरी तरी मिळेल. तिथली मेकॅनिकल कामं तिला कशी जमणार? तिला जमतंय तरी काय, साधं शॉर्ट हँड टायपिंग सुद्धा नाही. मग तिला जास्त गरज नाही का पैसे? हे घ्या. अगदी लग्नातल्या आरशापासून ते हळदी कुंकवात मिळालेल्या चमच्यापर्यंत सगळं काही आहे. यात मंगळसूत्र नाहीये. तेव्हा सूत्रांना काढून ठेवायचे, गाल म्हणतात 100 कारण सांगायची. गांभूळ झालंय, फासे दिले झाले, ते नीते तेव्हा घातलं नाही. आता किंमत कळतो हाय मंगळसूत्राची? आता कोण सांगणार आहे हिला मंगळसूत्र घाल म्हणून? सिंधुताई, ती मंगळसूत्र घालेल किंवा काढून ठेव, तुम्ही देऊन टाका बरं ते मंगळसूत्र. मी मंगळसूत्र द्यायची नाही म्हणजे नाही. मी घातलंय तिला ते लग्नात माझ्या कष्टाच्या पैशातून, मुलं सांभाळून जमवलेले. तुम्ही दिलं असलं तरी तिचं त्यात स्त्री धन सिंधुताई. काय वाटतील ते झालं तरी मी मंगळसूत्र द्यायची नाही. त्यातलाही हिस्सा हवा असेल तर तो मग कोर्टातूनच मिळवा. ते का म्हणून? हो, पण वर्कर्सची इच्छा आहे की तो निम्मा निम्मा द्यावा म्हणून. काय निम्मा हिस्सा देणार नाही, कोर्टाची भाषा करणारा नाही, तो आता कोर्टातूनच मिळवावा. बळवंतराव गुरु, आपत्ती दोन्ही कुटुंबावर सारखीच, भांडणातून काहीही निष्पन्न व्हायचं नाही. राग आवलास रे? जरा मनाविरुद्ध झालं ना तुझ्या की इथे येऊन बसतोस. नेहमीच आहे तुझ. आता हसतोस काय? भरल्या थाटावरून इथे उठून आलास तू? इतकं रागवतात का रे आईवर आपल्या? चल उठ गु जेवायला.
बायको आली असतीस तर आला असास लगेच. हं, आणि आता आई आली तर गप्प बसून राहतोस. चल. अरे मुलगा मोठा झाला, त्याचं लग्न झालं, तरी आईला तो नेहमीच लहान वाटतो. तिला नेहमीच असं वाटत राहतं की आपणच त्याला जेवू घालावं, आपलंच त्याने ऐकावं, आपल्याशीच फक्त बोलावं. तुझं नयनशी लग्न झालं, तू सतत पिंगा घालायचंस तिच्या भोवती. मला पराभव वाटायचा रे माझा, पण त्यावेळेला मला वेडीला हे कळलं नाही की हा निसर्गाचा नियमच आहे. हो ना? अगं अगं, पुरे पुरे किती वाढशील? अरे घे रे, भरपूर जेव. किती दिवसांनी आज मोकळेपणाने बोलतोय आपण. हो ना. कसा झाला रे स्वयंपाक? नयन करते ना तसा, अगदी पचपचीत. आई मी निघते ग. मुलीला ठेवून आले, हे सुद्धा येतील आता. पळवंत गेले सगळे? हो, केव्हाच. नयन? ती पण त्यांच्या बरोबर गेली. बर, निघू मी. हो, असू दे. एकटी आहेस, नीट जा स्वतःला. काय करणार, सिंधूचा आग्रह झाला फार, मग घेऊन आलो तिला. या ना सिंधूताई. भावनेच्या आहारी जाऊन स्वतःचं आयुष्य बर्बाद करण्यात काय अर्थ नाही. हो ना, तुम्हाला आपली माणसं माहिती आहेत नयनवंच. पुन्हा लग्न करायचं झालं तर त्या मुलासकट तुम्हाला पत्करायला कोणीही तयार होणार नाही. मला मुली लग्नच करायचं नाहीये. मग काय करणार आहेस, आयुष्यभर एकटीच राहणार आहेस त्या मुलाचा सांभाळ करत? तू शांतपणे विचार कर, आम्ही वाईट का सांगतो तुला? तू बोलतोयस. अरे आजपर्यंत तू मला त्या बाळाला जपायला सांगत आलास, आणि आता तू त्याला मारून टाकायला निघालास केवळ प्रसाद गेला म्हणून. माझं बाळ मला वाढवायचंय प्रसादच्या माग. असं केलंस तर तू सुद्धा एक दुसरी सिंधू होशी. नवऱ्या माग स्वतःच्या हिमतीवर मी मुलाला कसं वाढवलं हे तू त्याला दररोज सांगत राहशील, ऐकवत राहशील, आणि मग सून आल्यानंतर
स्वतःचं कर्तृत्व सांगून तिची हेटाळणी करशील? नाही रे गुरु, मी नाही अशी वागणार, खरंच नाही वागणार। स्वतः सहन केलं ते सगळं नीट लक्षात ठेवी। ह्या व्यवहारी जगात जगायचं असेल ना तर तुला या मुलाला जन्म दिलेला आहे। आज 5 वाजता भाईच्या हॉस्पिटल मध्ये चलायचं आणि जुन्या पाशातनं मोकळं व्हायचं। मला प्रशांत बाळ हवं, मला माझं बाळ वाढवायचंय। त्या खोलीत जा आणि कपडे बदलून घ्या। पेशंटला ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन चला। डॉक्टर, डॉक्टर, डॉक्टर पेशंट पळाला। सासूबाई, सासूबाई मी परत आली आहे। मी नयन तुमची सून। माझ्या घरी आली आहे, मला परत पाठवू नका। तुमच्या प्रसादासाठी ऐकलं तुम्ही, आपली मुलगी परत आली। प्रसाद, तुझी नयन परत आली।